शासनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रति टन 500 रुपये थेट अनुदान जमा करावे. अनुदान देणे जमत नसेल तर साखरेचा किमान विक्री दर 2,900 रुपयावरून 3,400 रुपये करावी अशी मागणी साखर कारखानदारांनी केली आहे. त्यांना या बैठकीची माहिती मी दिली, त्यांनीही समजून घेतला सगळा विषय. एक रकमी आम्हाला ठरल्याप्रमाणे एफआरपीची रक्कम द्या, पण ती देता येणं शक्य नाही, त्यासाठी आम्ही आरडीडी ऑफिसमध्ये आज निवेदन देऊन त्यांना केंद्र आणि राज्य सरकारनं ही एफआरपी द्यायला जी कमी पडणारी 500 रुपये आहेत, एक तर ते आम्हाला अनुदान म्हणून द्या किंवा साखरेचे दर आता जे 2900 रुपये खरेदीचा दर आहे तो 3400 रुपये करा. ह्या दोन्ही पैकी काय एक तर निर्णय घ्या या पद्धतीचं, यासाठी आम्ही निवेदन तयार केलंय आणि ते आरडीडी ऑफिसमध्ये आज आम्ही सगळे मिळून देणार आहोत. या नंतरच्या काळामध्ये आम्ही कमिशनरना देणार आहोत आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांना भेटून आम्ही आमचं ही सगळी परिस्थिती त्यांच्या लक्षात आणून देणार आहोत.